वर्ग समीकरण नामधल 2.5 सराव संचातला आणखीन एक आपण गणित सोडवून पाहूया. इकडे आपल्याला मुळे दिलेली आहेत, म्हणजे मुळांचं स्वरूप दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला के ची किंमत काढायची आहे. खालील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असं सांगितलेलं आहे, तर के ची किंमत काढा. दिलेले समीकरण 3y² + k y + 12 = 0. आता ह्या समीकरणाची x² + bx + c = 0 अशी तुलना करून आपण जसं ए बी सीच्या किमती काढतो तशा ए बी सीच्या किमती काढून घेऊया. a = 3, b = k, c = 12. आता ह्या इकडे आपल्याला विवेचकाची किंमत आधी काढून घेऊया, b² + 4ac. विवेचकाच्या किमतीसाठी पहिल्यांदा बी म्हणजेच बीची किंमत के आहे, म्हणून k² (a)(3)×(12) = k² (+4)/(12)/(12)=144. म्हणजे डेल्टाची किंमत आपल्याला मिळाली k² (+144). परंतु या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान हे दिलेलं आहे. जर मुळे वास्तव आणि समान असतील तर विवेचकाची किंमत 0 असेल, तर δ = 0. म्हणून जर δ = k² (+144) आहे तर डेल्टाची किंमत 0 आहे ती आपण ह्याच्यात घालूया, k² + 144. k² इकडे घेऊया, पक्षांतर करूया, k² = −144. k² = −144. −1 ने गुणल्यास दोन्ही बाजूचे वजा चिन्ह जाईल, म्हणून k² = 144. म्हणून दोन्ही बाजूच्या समीकरणाचे वर्गमूळ घेऊ. म्हणून k = −12. म्हणून या वर्ग समी म्हणून k = 12 आणि k = −12. वर्गसमीकरणाचे उपयोजन. आपण वर्गसमीकरणाचा वापर करून दैनंदिन जीवनातील अनेक बाबींची उकल करू शकतो. आता एक त्यासाठी संदर्भामध्ये एक आपण आणखीन उदाहरण घेऊया. सराव संच 2.6 हे उदाहरण आहे. 2 क्रमांकात समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता 2 क्रमांकात समनैसर्गिक संख्या आहे. समसंख्या आपल्याला माहिती आहेत 2, 4, 6, 8. त्या समसंख्यांमधला फरकसुद्धा आपण 2 असतो, म्हणजे पहिली संख्या 2 असेल तर दुसऱ्यामध्ये आपण दुसरी काढताना 2 + 2 करतो म्हणजे 4. आता ह्याप्रमाणे आपल्याला त्या आधी नैसर्गिक संख्या ठरवाव्या लागतील. आता चल एकच आहे, म्हणजे एकाच चलाचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचे आहे. मग 2 क्रमांकात समनैसर्गिक संख्यांपैकी समजा लहान पहिली समनैसर्गिक संख्या x, तर दुसरी संख्या काय असेल, x + 2. 2 संख्या आपल्याला मिळाली. आता या एक अट दिलेली आहे, त्या अटीनुसार त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. म्हणून आपण पहिल्यांदा असंच लिहिणार, दिलेल्या अटीनुसार. अट लिहायची गरज नाही, फक्त नुसतं एवढं लिहिलं तरी बस असं. दिलेल्या अटीनुसार त्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग x²
दुसऱ्या संख्येचा वर्ग एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर 244. आता आधी हे सोडवून घेऊया म्हणून एक्स वर्ग अधिक ह्या पदाचा वर्ग करून घेऊया. एक्स वर्ग अधिक दोन गुणिले एक्स दोन एक्स गुणिले दोन चार एक्स अधिक चार बरोबर 244. एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार बरोबर 244. आता एक लक्षात आलं, आपण ह्या संपूर्ण समीकरणाला सोपे रूप देऊ शकतो. सोपे रूप देण्यासाठी आपण समीकरणाला दोनांनी भागलं तर सगळ्या पदाला भाग जाईल आणि आपल्याला एक साधं सोपं समीकरण मिळेल. म्हणजेच दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार आणि ते 244 आपण इकडे आणू वजा 244 बरोबर 0 करून ह्यांची बेरीज करून घेऊया. आपण दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार वजा 244 मधून चार गेले म्हणजे राहिले वजा 240 बरोबर 0. म्हणून आता समीकरणास दोनने भागून आपण सोपं रूप देऊया. म्हणून एक्स वर्ग दोनने भागल्यावर दोन बाद झाले अधिक चाराला दोनाने भागले दोन एक्स वजा 240 म्हणजे 120 बरोबर 0. आता आपल्याला हे मिळालं वर्ग समीकरण. ह्या वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने साधे अवयव काढून घेऊया. आधी 120 असे अवयव पाडायचे आहेत की आपल्याला त्यांची बेरीज अधिक दोन आली पाहिजे म्हणजेच 12 अधिक 12 आणि 10. आता ही वजाबाकी वजा गुणाकार वजा येतो आहे आणि बेरीज अधिक चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिक लहान संख्येला आपण वजा चिन्ह देऊ. म्हणजेच कसा फोड केली आपण, एक्स वर्ग अधिक 12x - 10x म्हणजे ही किंमत 2x आहे ह्याची वजा 120 बरोबर 0. हां, आता दोन दोन पदं एकत्र आणूया आपण बघा आणि अवयव पाडून घेऊया. यातनं एक साधारण घेऊया एक्स अधिक 12 इकडून वजा 10 साधारण घ्या एक्स अधिक वजा चिन्ह बाहेर घेतलं आहे म्हणून इकडे चिन्ह बदलेल एक्स वजा 12 अरे एक्स अधिक 12 बरोबर 0. एक्स अधिक 12 हा कंस बाहेर घ्या एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणून एक्स अधिक 12 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणून एक्स बरोबर वजा 12 किंवा एक्स बरोबर 10. आता आपल्याला अट काय दिलेली आहे, समनैसर्गिक संख्या. ही समनैसर्गिक संख्या आहे पण एक्स बरोबर वजा 12 आले म्हणजे हे उत्तर आपल्याला इकडे अग्राह्य आपण घेऊ शकत नाही आणि एक्स बरोबर 10 हे बरोबर असेल. म्हणून आपल्याला संख्या समनैसर्गिक म्हणून एक्स बरोबर वजा 12 हे अग्राह्य आपल्याला दोन उत्तरं मिळाली एक्स बरोबर वजा 12 आणि एक्स बरोबर 10. पण एक्स ही संख्या आपण समनैसर्गिक संख्या असल्यामुळे एक्स बरोबर वजा 12 हे अग्राह्य असेल आणि आपल्याला उत्तर मिळेल एक्स बरोबर 10. म्हणून पहिली समसंख्या येईल बरोबर 10. दुसरी संख्या असेल बरोबर एक्स अधिक दोन बरोबर 10 अधिक 2 बरोबर 12. म्हणून त्या संख्या 10 व 12.